कोथरूड परिसरातील किष्किंधा नगर भागात रात्री 2 सुमारास दुचाकी वाहन जाळण्याची घटना घडली. या घटनेमध्ये 5 दुचाकी वाहने जळून खाक झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे 2 सुमारास कोणीतरी अज्ञातानं या भागात असलेल्या दुचाकीला आग लावली. या आगीत इतर 5 दुचाकींचे नुकसान झाले. आगीमुळे दुचाकीच्या टाकीचा स्फोट झाला. आवाजामुळे स्थानिक रहिवाशांना आग लागल्याचं समजताच त्यांनी नजीकच्या पोलीस चौकीत याबाबत माहिती दिली. पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. दरम्यान किष्किंधा नगर चौकीमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. किष्किंधा नगर भाग हा झोपटपट्टी एरिया आहे. इथले रहिवाशी राहायला डोंगर म्हणजे चढावर आहेत. त्यांना वरती गाड्या घेऊन जायला कुठेही पर्यायी रस्ता नसतो. बारीक बारीक बोळ्या असतात, त्यामुळं जागा मिळेल तिथं ते गाड्या पार्क करतात. इथे मोकळ पटांगण असल्यामुळं बरेच लोक या ठिकाणी गाड्या पार्क करतात. तर सदरचा प्रकार हा रात्री 2 ते 3 दरम्यान घडलेला आहे. बाजूला राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना सुरुवातीला आवाज आला, मग त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी आले आणि जे गाडीला आग लागली होती त्याच्या आजूबाजूच्या गाड्या तात्काळ हटवून घेण्यात आल्या. परंतु या गाड्यांना भरपूर आग लागल्यामुळं पर्याय नाही. तरी आम्ही सदरबाबत कोथरूड पोलीस स्टेशनला 435 भादवी कलम 435 अन्वय गुन्हा दाखल केला आहे. लोकांकडे चौकशी करत आहोत, तपास चालू आहे. आरोपी मिळण्याचा त्याला दाखल करून आम्ही अटक करणार आहोत. आपण आता कोथरूड परिसरातील किष्किंधा नगर भागातील या घटना घडली आहे त्या ठिकाणी उभे आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की 5 गाड्यांचं या जाळ प्रकरणामध्ये, या अग्नि प्रकारामध्ये 5 गाड्यांचं नुकसान झालंय. जवळपास 2.5 ते 3 लाखापर्यंत लोकांना याच्यामुळे नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं. 5 गाड्या त्यातल्या त्यात असं सांगितलं जातं की रहिवाशांकडनं या गाड्यांच्या आजूबाजूच्या ज्या गाड्या आहेत त्या काढण्यात त्यांना यश मिळाल्यामुळं ही आग अजून वाढण्यात जो धोका होता तो कमी झाला. प्रत्यक्षदर्शी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकी घटना कशी घडली आणि त्यांना माहिती कशी झाली, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मावशी, काय सांगाल तुम्ही रात्रीच्या वेळी तुम्ही ते पाहिलं होतं? 2:30 की माझा मुलगा उठला, गाडीचा दाळ झालेला आवाज झाला आणि मग त्यांनी बघितलं, मग मला उठवलं, आई म्हणला गाडी पेटते कोणाची, तरी मग आम्ही दोघं आल्या का वरडच खाली सुटलं चौकीवर, तिथून आलो. मग तिथं परत सगळे ओरड केला, मग सगळेजण आले, गाड्या काढल्या बाजूला, काहींनी पाणी आणलं, त्या गाड्या विजावल्या, काहींनी ओढून बाजूला टाकल्या. एकूणच प्रत्यक्षदर्शी रहिवाशांकडनं अशी माहिती मिळते की रात्री 2 ही आग लागली होती आणि जेव्हा या टाकीचा स्फोट झाला त्याच्या आवाजामुळे त्यांना जाग आली आणि त्यानंतर त्यांनी आसपासच्या रहिवाशांना, इतर स्थानिक नागरिकांना त्यांनी सांगितलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. तर पोलीस कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील या किष्किंधी नगर चौकीमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या व्यक्तीने हे घटना ज्यांनी ही जाळ करण्याचं जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती व्यक्ती अजून अज्ञान असून पोलीस कोथरूड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्याचा तपास करण्यात येतो आहे. कॅमेरामन स्वप्नील बनकर सोबत आतिश ढवळे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.